सेलिब्रिटींची लग्न कायम चर्चेत असतात आणि असंच सध्या चर्चेत आहे ते एक लग्न आणि हे लग्न आहे कतरिना कैफ आणि विकी कौशलचं. या लग्नाची जितकी चर्चा आहे ना तितकीच या लग्नामध्ये वेन्यू काय असेल याबाबत गुगलवर सर्च केलं जाते. बरं, पण तरीसुद्धा सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे, तो म्हणजे विकी आणि कतरिनाचं जुळलं कधी? तर याचबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. विकी कतरिनाच्या लग्नाबद्दल चर्चा असली तरी त्याआधी सर्वाधिक चर्चेत राहिलेलं बॉलिवूडमधलं लग्न कुठलं तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चा राहिली ती राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांच्या लग्नाची. 60 आणि 70 दशकातला बॉलिवूडमधला पहिला सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना नाव कमवत असतानाच त्यानं लग्न केलं ते त्याच्या निम्म्या वयाच्या डिम्पल कपाडियासोबत. डिम्पल कपाडी आणि राजेश खन्नाचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा त्या काळातल्या सगळ्या मॅगझिन्समध्ये होत होती आणि त्यानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलं ते लग्न ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं. यांच्या लग्नातली एकही बातमी बाहेर येणार नाही याची काळजी प्रत्येकजण घेत होता. या दोन्ही कुटुंबांमधल्या प्रत्येक व्यक्तीनं या लग्नातली बातमी बाहेर येऊ दिली नाही. पण त्या काळामध्ये अमिताभ यांचा बंगला जलसाच्या बाहेर अनेक रिपोर्टर्स 4 दिवस ठाण मांडून बसले होते, पण तरीही या लग्नाची बातमी मात्र बाहेर आली नाही. पण त्याकाळी ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न होतं हे सगळ्यांनाच कळून चुकलं होतं. तशीच काहीशी आता चर्चा गेल्या 1.5-2 महिन्यांपासून सुरू आहे ती विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाबाबतची. विकी कौशलसोबत कतरिना लग्न करते ही बातमी आल्यानंतर कतरिनाच्या चाहत्यांच्या काळजात चर्र झालं. कतरिना विकीसोबत कशी काय लग्न करते हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. खरं तर कतरिनाचं आधी सलमान खानसोबत नाव जोडलं गेलं. अनेक वर्ष चर्चेत राहिल्यानंतर कतरिनाचं सलमानसोबत ब्रेकअप झालं आणि त्यानंतर कतरिना रणबीरसोबत चर्चेत होती. पण आता रणबीरसोबत पण ब्रेकअप झालं, त्यानंतर आता कतरिना लग्न करणार का आणि कधी करणार, कुणाशी करणार याबाबतची चर्चा होती. तर गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वी याचं उत्तर आपल्याला सगळ्यांनाच मिळालं की कतरिना विकी कौशलसोबत लग्न करते. पण या दोघांचं सूत जुळलं कसं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. त्याचंच उत्तर मी तुम्हाला आत्ता देते. कोरोनापूर्वी दोघेही अनेक अवॉर्ड सेरेमनीजमध्ये आपल्याला एकत्र परफॉर्म करताना दिसले. पण दरम्यानच्या काळामध्ये एका ॲडसाठी म्हणून दोघं एकत्र आले आणि त्याच दरम्यान या दोघांचं सूत जुळलं आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण तरीही या बातम्या मीडियापर्यंत आल्याच नव्हत्या. कपिल शर्माच्या शोमध्ये विकी कौशलला कपिलनं प्रश्न विचारला, तुला म्हणे मांजर आडवी गेली तरी आता राग येत नाही कारण तुला कॅट आवडायला लागली. यावर उत्तर देताना विकी कौशल काही काळ शांत राहिला, पण त्यानंतर तो ज्या पद्धतीनं लाजला त्यातून सगळ्यांनाच उत्तर मिळालं आणि अशा पद्धतीनं कतरिना आणि विकीचं सूत जुळलं आणि अखेर 9 डिसेंबरला हे दोघं लग्नबंधनात अडकतायत.